चार देव आहे दिसणारे. पहिला देव सूर्यनारायण, दुसरा देव चंद्र आहे, आणि दोन देव तर असे गड्या, दोन देव असे न, ते प्रत्येकाच्या घरात आहे. ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पहिला देव आपली आई आहे आणि दुसरा देव आपला बाप आहे. बस बस या दोन देवाची सेवा करा, बाकी कुठंच जाऊ नका, कोणत्याच माळाही जपू नका गड्या. ज्याला सक्सेसफुल व्हायचं असेल ना, कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल, त्याने आपल्या मायबापाची सेवा करा. जीवनात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला, माझा अनुभव सांगतो मी. आपल्या मायबापाची सेवा करा दादा. अरे तुम्हाला नाही, गेल्यानंतर महत्व कळतं मायबापाचं, आशेपर्यंत नाही कळणार. तुम्ही रडणार गड्या सगळ्या. आज तुम्हाला तुमचे बाप दिसल्याशिवाय राहणार नाही. ऐका गड्या, मायबाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही महत्व. तुम्ही केवढा मोठा बंगला बांधा, किती मोठा बांधा, आणि तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावरती म्हातारे मायबाप बसलेले असतील ना, तोपर्यंत तुमच्या बंगल्याला किंमत आहे दादा. एकदा मायबाप गेले ना, नाही गेली शोभा तुमच्या बंगल्याची. अरे म्हातारी वट्ट्यावर बसलेली असते ना, आपली आई वट्ट्यावर बसलेली असते. तुम्ही तुमची मोटरसायकल चालू करून निघा दादा, जोपर्यंत गाडी दिसते तोपर्यंत म्हातारी तुमच्याकडे पाहत असते. हा तुमच्याकरता आशीर्वाद असतो सज्जनो. म्हणून जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आईला विचारायचं, बाईला नाही विचारायचं. जी तुम्ही निघाल्यानंतर जी बाहेर येत नाही दादा किचन मधून, तिचा सल्ला घ्यायला मध्ये जाता तुम्ही. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा. मी अनुभव घेतो. आमची आई जर असली ना नाशिकला आलेली, आजपर्यंत रात्री किती वाजता जाऊ द्या मी, कधीच दरवाजा वाजवावा लागला नाही. तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कधीच दरवाजा वाजवावा लागणार नाही तुम्हाला. किती वाजता जा, आपण मी गेल्यावर सांगतो, हे आई प्रवास आहे ग, वेळ लागतो, तुम्ही झोपून घेत जा. आई सांगते बाबा मी जर झोपल तर मी आईच कसली राजा. जोपर्यंत तिचा दादा तिला दिसत नाही ना राजा, तोपर्यंत झोप येत नाही. तिचं नाव आई आहे, सच्चे नाव. इकडच्या पेक्षा इकडं लाई कळतो लवकर आईचं महत्व. खरं सांगा, दिवाळीच्या सणाचा आनंद तुम्हाला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत आहे. अरे एकदा मायबाप गेले माहेरातले की संपला दादा दिवाळीच्या सणाचा आनंद संपला. या म्हाताऱ्या मावल्यांना विचारा तुम्ही, गेलत्या का दिवाळीच्या सणाला, त्या सांगतील नाही का माहेरात मायबाप राहिलेले नाही. तुमची गरिबी असावी, 75 वर्षाची आई असू द्या ना हो तुमची. आई आणि मुलगी ही धड वेगळी असतात, दोघीचा आत्मा एक असतो राजा हो, एक असतो. ती आई काय करते मुलीला, शाळेतून आल्यानंतर मुलगी काम करत नाही ना, आई थोडं दोन चापटा मारते. कसं होईल लोकांच्या घरी गेल्यानंतर, मुलगी रागारागं झोपून घेते. ती आई सडा समर्जन करते, पाणी भरते, स्वयंपाक करते, आणि मग संध्याकाळी ज्या हातानं मारलं होतं ना त्याच हातानं उठवते मुलीला. ए माऊलीचं कुठं राग धरत असता का ग? त्या मुलीला त्या हाताने घास भरवते ज्या हातानं मारलेलं असतं. 75 वर्षाची आई असू द्या तुमची, डोळ्याच्या खाचड्या झाल्या, मुखात दात नाही, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्यात, सफेद केस झालेले आहे, निचेष्टीत म्हातारी पडलेली आहे. तुम्ही दिवाळीच्या सणाला जातात, दरवाज्यात जाऊन उभं राहा, तुमच्या भावाचा मुलगा कुठेतरी खेळत असतो, पळत जातो. ए ए आजी आजी आत्या आली बघ, आत्या आली म्हणल्याबरोबर ती 75 वर्ष वयाची म्हातारी हातात काठी घेते, दान 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 दरवाजापर्यंत चालत येते, हातातली काठी टाकून देईल आणि आपल्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवते. फार दिवसातून भेटलीस माझी माय, काय काय प्रेम करते होती आई, काय प्रेम करते सज्जनाव. सकाळी उठल्यानंतर आपल्या सुनेला सांगते, हे आपलं असल ते असल घरात, पण तुझ्या हातानं माझ्या मुलीला चांगली आंघोळ घाल बरं. आईचं महत्व ज्याला आई नाही त्याला विचारा. तुम्ही नंतर किती आई आई बाबा बाबा नाही भेटणार राजाओ, कधीच नाही नाही भेटणार. आईचं महत्व आहे बाप का कमी आहे का? फार फार महत्व आहे हो आईचं. या
केळी नावाचं गाव आहे अकोले तालुक्यामध्ये. आदिवासी समाजाचा मुलगा बिबट्या वाघाने पळवला. ती नऊवारी पातळ नेसलेली माय 17 थिगळाचं लुगडं आहे आणि पळत चालली आपल्या मुलाच्या पाठीमागे. वाघाच्या तोंडात अशी मान आहे आणि ती आई पाठीमागे पळते आहे. गेल्याबरोबर आईने अशा मांड्या धरल्या. वाघाच्या तोंडात मान आहे आणि आईच्या हातात मांड्या आहे. कल्पना करा वाघाचा आणि आईचं अंतर किती आहे. अरे जी आपल्या लेकरा करता मरण पत्करते तिचं नाव आई आहे ना, सच्चे नाव कसं विसरता येईल. दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलावून घेतात, रामभाऊ काय करायचं, म्हणजे एक तर तुमची पत्नी वाचेल नाहीतर मुलगा, काय करू सांगा. कुठून डॉक्टर झालो आणि धर्म संकटात पडलो. त्यावेळेला निर्भीडपणाने उत्तर देऊन टाकतो, बाप एक काम करा, मुलगा मेला तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. तो डॉक्टर आतमध्ये जातो, सांगतो ताई काय करू, काय झालं डॉक्टर, एक तर तुम्ही जगाल नाहीतर तुमचा मुलगा जगेल. ती आई काय सांगते ऐका ना, डॉक्टर ऐकाल का हो माझ, ऐकाल का, काय ताई पांडुरंगाची शपथ आहे डॉक्टर तुम्हाला, मी मेली तरी चालेल डॉक्टर पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नये. तिचं नाव आई आहे सज्जन नाव, जी स्वतः मरण पत्करते पण आपल्या लेकराला नाही मरू देत. आईच्या हातात मांड्या आहे, वाघाच्या तोंडात मान आहे. जोरात नरड दाबलं, मुलगा मरण पावला. वाघाच्या तोंडातून मान सुटली पण आईच्या हातातल्या मांड्या सुटल्या नाही सज्जना. तिचं नाव आई आहे. 5 फुटावरती वाघ उभा आहे, त्या आईकडे वळून पाहतोय. बापाला माहिती होत झेपल तेवढा दगड उचलला, पळत चाललेला बाप. वाघानं डरकाळी फोडली, बापाच्या हातातला दगड खाली पडला पण आईच्या हातातल्या मांड्या अजून सुटल्या नाही, त्या जशाच्या तशा आहे. तिचं नाव आई आहे सच्चे नाव. काय प्रेम करते हो आपल्या मुलावर. अरे आई आई आणि बाप का कमी आहे का. बाप पडद्याआडचा कलाकार असतो, बापाचा सगळ्यात जास्त जीव आपल्या मुलीत असतो. मुलगी बापाचं काळीज असते सच्चे नाव. मुलीत फार जीव असतो बापाचा, बापाचं महत्व कमी नाही ना. हॉस्टेलला बाप ज्या वेळेला आपल्या लेकराला सोडवायला जातो, शिक्षक ओळखीचे नसतात, कुणी मित्रही नसतात, एखाद्या कोपऱ्यामध्ये पेटी ठेवल्या जाते आणि ज्या वेळेला तो बाप आपल्या लेकराला सोडून परत निघतो ना, त्या बापाच्या डोळ्यात असे मोत्यासारखे आंसू तरंगलेले असतात पण आपल्या मुलाच्या समोर रडून प्रगट करत नाही. बाहेर निघाल्यानंतर हुंदके देऊ देऊ रडतो तो बाप आहे, स्वतःला झाकून ठेवतो सज्जनाव, त्याचं नाव बाप आहे. यांना विचारा ना, काय आनंद असतो बापाला आपल्या मुलीच्या लग्नाचा. रात्र झोपत नाही, ताई तुला फ्रीज कोणता घेऊ, कोणत्या कंपनीचा टीव्ही घेऊ. प्रत्येक पाहुण्याच्या दारात जातो तो बाप, आलो पाहिजे बर का, ताईडीचं लग्न आहे आमच्या. आम्हाला फोन येतात, महाराज मुलाच्या लग्नाला नाही आले पण यावं लागेल बर का, आमच्या ताईचं लग्न आहे. काय आनंद असतो त्या बापाला. साड्या किती घ्यायच्या, लुगडे किती घ्यायचे, रात्र झोपत नाही. लग्नाचा दिवस उजडला जातो, 4-2 एकरचा असा मंडप टाकलेला असतो. पाहुणे मंडळी येत असतात, येणाऱ्या पाहुण्याला रामराम तो करत असतो, काय आनंदात आहे तो बाप. स्टेजवरून मुलगी पाहत असते आपल्या बापाकडे, कधी कधी रडत असते, काय आनंद आहे माझ्या बापाला लग्नाचा. लग्न लागल्या जात, अर्धा मंडप सुटलेला आहे, भांडे लोड झालेले आहे, लांबचे पाहुणे निघून गेलेले असतात, जवळचे थांबलेले असतात. नवरदेव नवरीची गाठ सुटल्या जाते, मुलगी पळत जाते, आपल्या आजीच्या गळ्यात पडून रडते. आजी मी 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 सासरला चालली पण आजी आजी एक एक लक्षात ठेव, माझ्या बाबाकडे लक्ष असू दे. काय प्रेम करते आपल्या बापावर मुलगी. आईच्या गळ्यात पडून रडते, आईला सांगते आई मी मी होते का आजपर्यंत समजावून सांगण्याकरता. मुलगी घरातला न्यायाधीश असते, दादा मी होते,
जर बाबाचं तुझं काही झालं तर मी समजावून सांगत होते, पण आई तुला माझी शपथ आहे, माझ्या बाबाला टाकून बोलत जाऊ नको. काय प्रेम करते हो मुलगी बापावर? मी नाहीये आई, आजपासून भावाच्या गळ्यात पडून रडते. भावाला सांगते, बाळ्या बाबावर लक्ष असू दे, बाबाला अटॅकचा झटका येऊन गेलाय. काय प्रेम असतं त्या मुलीचं बापावर. आजीच्या गळ्यात आईच्या, मावशीच्या, मामीच्या बहिणी देखील खूप रडत असतात, तिचा भाऊ देखील खूप रडतोय गड्या. त्या मंडपामध्ये असा एकही माणूस नसतो का जो रडत नसतो, सगळे रडत असतात. त्या मुलीचा बाप मात्र एकटाच मंडपाच्या खांबाला पाठ टेकून एखाद्या कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून रडत असतो. आपल्या मुलीचे गुण आठवत असतो. लेकराने कधी हट्ट धरला नाही, कधी शब्द मोडला नाही. ज्याच्या सोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करील सांगता येत नाही. म्हणून मुलगी सगळ्याकडे हाळू जाते, पण आपल्या बापाकडे जात असताना ती मुलगी पळत जाते, पळत जाते. बापही उठून उभा राहतो, अशी कडाडून मिठी मारते आपल्या बापाला मुलगी. चार चार माणसं मिठी सोडतात, पण मिठी सुटत नाही. ढोरागोरा सारखा तो बाप रडत असतो. अरे ढेकळावर पाणी पडल्यानंतर ढेकूळ जसा विरघळून जावा, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. सज्जन काय आनंद असतो. म्हणून मुलगी मुलगी जाते ना ज्या वेळेला सासरला, मागे वळून पाहत असते. फक्त आपल्या बापाकडे कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाहे. म्हणून बाप कमी नाही हो. अरे दिवाळीच्या सणाला जर बाप गेला ना, सगळ्यांकरता कपडे आणतो आणि स्वतः फाटका राहतो. त्याचं नाव बाप आहे. कसं सांगू दुःख बापाच्या जीवनातलं? स्वतः फाटका राहतो. लेकीला साडी आणेल, सुनाला आणेल, नातवाला साडी आणेल, नातवाला कपडे आणेल, म्हातारीला लुगडं आणेल, पण स्वतः फाटक्या बंडीनं फिरतो. त्याचं नाव बाप आहे. गाठोडं सोडलं म्हातारीनं का हो? सगळ्याकरता कपडे आहे, तुमच्या करता काही आणलं नाही का? म्हातारा सांगतो, म्हातारे माझ्या मापाची कापडच नव्हती बघ. सांगत असताना आसरूचे दोन थेंब टपकन कपड्यावर पडले आणि म्हातारी ढसढसा रडू लागली. आहो सगळ्यांची दिवाळी सजवत असताना माझा म्हातारा फाटक्या कपड्याने राहिला. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला कस तरी होत या बाप डोळ्यात बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाखतो या, खमीस खवाटे फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उदार पाधार कापड पुरानला नयचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा, बाप सदा मनात झुरायचा. लग्न लेखीच करेण बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेखीच करेण ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकेन. असा कनवाळू बाप जेवा सोडून या गेला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. जीवनामध्ये जोपर्यंत मी देवाला विनंती करेल गड्या
की लग्न होईपर्यंत माझ्या एकाई एकाई बहिणीला लग्न होईपर्यंत तरी त्या बहिणीचा बाप जिवंत असावा देवाला विनंती करेल. लय आनंद असतो गड्या त्या बापाला. आणि सगळ्या दुःखाचा प्रसंग असतो बापाच्या जीवनातला मुलगी वाटी लावत असताना. फार जपतो तो टोळ हाताच्या फोडासारखा. त्याचं नाव बाप आहे, सच्चे नाव. म्हणून शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबणार आहे. आपले मायबाप जर म्हातारे झाले ना, आता आता त्यांच्या त्यांना शक्ती राहिली नाही. म्हातारी बडबड करते, आई कधी कधी बडबड करत असते. करू द्या ना राजाव. अरे ती बडबड करू तर असू द्या, तुमची आई आहे ना, ती चळल्यावानी करू द्या, बावचळल्यासारखी करू द्या, पण तुमची आई आहे ना राजाव. अरे तुम्ही लहान होते ना, आपण लहान होतो ना, किती बाजारात गेलो का, फुगा 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 सांभाळलंय ना राजाव आपल्याला त्यांनी. आपण तोंडामध्ये पाण्याच्या गुळण्या भरून घेत होतो आणि मायबापाच्या अंगावर पिचकाऱ्या मारत होतो, किती सांभाळलं आपल्याला. अरे आपली आई जेवायला बसली होती, त्या जेवत्या ताटाजवळ आपण गेलो, तिथं जाऊन घाण केली. आई जेवत्या ताटावरून उठली गड्या आपली, आपली घाण धुतली आणि परत जेवायला जाऊन बसली. तिला घृणा नाही आली कधी, केली ना, म्हातारपण आहे, थोडं सांभाळा ना माझ्या राजाव. शेवटचं वाक्य बोलतो गड्या. आता आता म्हातारी आहे मायबाप, जाण्याच्या स्थितीत आहे ना. त्यांच्या तोंडात थुंका आला आणि वाकायला शक्ती राहिली नाही. तर तुम्ही सून असू द्या, मुलगा असू द्या अथवा मुलगी असू द्या, मी सांगतो म्हणून एक काम करा, एक काम हो द्या, सरळ पुढे हो द्या आणि आपल्या मायबापाचा सासू सासऱ्याचा थुंका आपल्या तळहातावरती घ्या, तळहातावर घ्या. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो गड्या, मरेपर्यंत तुम्हाला कधीच या समाजापुढे हात पसरवण्याची वेळ कधीच येणार नाही तुमच्यावर. बस बस थांबणार आहे मी आता. फक्त मायबापाची सेवा करा, झालेली सेवा.